शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता काही अपडेट आलेले आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्राधान्यक्रम केव्हा या संदर्भातील सर्व माहिती आपण या सेवन इन्फो न्यूज या यूटूबवरील चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर त्यामध्ये एक एक टप्प्यानुसार आपण सर्व माहिती बघतोय तर ही प्राधान्यक्रम भरण्याची जी सुविधा आहे त्या सुविधेची सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील वाट पाहत आहे आणि ही सुविधा आत्तापर्यंत याआधी सांगितलेलं होतं की अकरा मार्च रोजी ही प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्यात येईल त्यानंतर काही न्यायालयीन प्रकरण होते आचारसंहिता लागली गेलेली होती आणि प्राधान्यक्रम भरण्याकरिता जे सॉफ्टवेअर पाहिजे होतं त्याची ही तयारी चालू होती त्यामुळे ही प्रक्रिया पुढं ढकलली गेलेली होती त्यानंतर पुन्हा सांगण्यात आलेलं होतं की एप्रिलमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा ही दिली जाईल परंतु आता पुन्हा असं एकंदरीत काही घटना होत आहे की ज्यामुळे या महिन्यातसुद्धा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होईल की नाही असे प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालेले आहे नेमकी काय काय घटना घडत आहे त्याविषयी आता आपण ही माहिती बघत आहोत तर शिक्षक भरतीमध्ये प्राधान्यक्रम क्रम भरण्याकरिता सर्वात महत्त्वाचं जे अपडेट सॉफ्टवेअर आहे ते पूर्णपणे अपडेटेड सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे संगणकीय प्रणाली जी आहे ती तयार झालेली परंतु शिक्षक भरतीमधील सर्वात महत्त्वाचे जे अडथळे आहे ते अडथळे आहे न्यायालयीन याचिका कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये त्यांना न्याय मिळवण्याकरिता न्यायालयामध्ये ते काही शिक्षक भरतीमधील जे काही विद्यार्थी आहे ते न्यायालयामध्ये गेलेले आहे कोणत्या कोणत्या याचिका आहे त्यातील काही महत्त्वाच्या याचिकांमध्ये आपण बघणार आहोत चार पाच पाच ते सहा याचिका आहे जवळपास त्यातील काही याचिकांचा निर्णय पण हा घोषित झालेला आहे त्यातील सर्वात महत्त्वाची जी याचिका होती की जी टी ई टी पास जी विद्यार्थी होती ती 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 ते टी ई टी पास विद्यार्थ्यांचं म्हणजे दोन हजार अठरामध्ये जे टी ई टी पास झालेले विद्यार्थी होते त्यांचं असं म्हणणं होतं की प्राधान्यक्रम भरण्याकरिता आम्हाला ही सुविधा देण्यात यावी बुद्धिमत्ता अपयोग्यता चाचणी किंवा ही शिक्षक भरतीमध्ये आम्हाला पण सामावून घेण्यात यावं या संदर्भात शासनाकडून किंवा शिक्षण विभागाकडून सांगितलेलं होतं की जेव्हा बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी झालेली होती त्यावेळेस त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये माहिती पुस्तकामध्ये सर्व माहिती दिलेली होती की तेव्हा जे विद्यार्थी त्यांचं क्वालिफिकेशन त्यांचं शिक्षण जे पात्र असेल तेच विद्यार्थी शिक्षक भरत्याकर शिक्षक भरतीसाठी पात्र असणार आहे परंतु बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर म बरेच दिवसमध्ये वेळ गेलेला होता आणि त्यामुळे जो काही वेळ गेल्यानंतर टी ई टी पास झालेली दोन हजार अठरामधील जे विद्यार्थी होते त्यांनाही कुठेतरी वाटत होतं की आम्हाला पण या शिक्षक भरतीमध्ये सामावून घेण्यात यावं मग त्यानंतर हे विद्यार्थी न्यायालयात गेले न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयामध्ये तो निर्णय झालेला आहे एकंदरीत जी माहिती समजलेली आहे त्या माहितीवरून असं समजतं आहे की न्यायालयामध्ये यावरती निकाल लागलेला आहे जे दोन हजार अठरामध्ये टी ई टी पास झालेले जे विद्यार्थी होते त्यांना या शिक्षक भरतीमध्ये सामावून घेतलं जाणार नाही यापुढची जी काही शिक्षक भरती असेल किंवा जी शिक्षक भरतीची जी प्रक्रिया असेल त्यामध्ये ते विद्यार्थी पात्र असतील आणि यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की शिक्षक भरतीचे जे काही क्रायटेरिया लावलेले होते की ज्यावेळेस रजिस्ट्रेशन किंवा के नोंदणी केलेली होती त्यावेळेसचं जे विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन आहे जी शैक्षणिक पात्रता आहे ती गृहीत धरलेली होती आणि ती प्रक्रिया पूर्ण होत म्हणजे पूर्णत्वाकडे चाललेली होती आणि ही विद्यार्थी अचानक दोन हजार अठरा साली पासआउट झाल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये सामावण्यासाठी त्यां त्यांचा प्रयत्न होता परंतु यामध्ये न्यायालयाने सांगितलेलं आहे की या विद्यार्थ्यांना सध्याच्या शिक्षक भरतीमध्ये ते पात्र नाही ते जी काही भविष्यामध्ये शिक्षक भरती होतील त्याकरिता ते विद्यार्थी पात्र असतील अशी माहिती समजलेली आहे त्यानंतर आणखी दुसरी जी महत्त्वाची याचिका जी होती का इंग्रजी माध्यमातील जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचासुद्धा प्रश्न होता की शिक्षक भरतीमध्ये आम्हाला जागा आहे का तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा काही इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी सर्वच नाही तर काही विद विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती कारण याआधीचं दोन हजार ते दोन हजार पाचच्या दरम्यान एक कोणता तरी शासन निर्णय होता त्यामध्ये वीस टक्के जागा ज्या आहे त्यावेळेस इंग्रजी माध्यमाच्या जेवण जर शिक्षक भरती होणार असेल तर वीस टक्के जागा ज्या आहे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आरक्षित करून ठेवल्या जाई जातील असाही काहीतरी शासन निर्णय त्या दरम्यान आलेला होता खूप जुना होता निर्णय त्यानंतर आत्ता जी दोन हजार अठरा सतरा अठरा एकोणावीसमध्ये जी आता शिक्षक भरती जी सुरू झालेली आहे बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी तर त्यामध्ये हे जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी होते त्यांच्याकरिता कुठलेही स्थान किंवा जागा नव्हती तर त्यामुळे हे विद्यार्थी न्यायालयामध्ये गेलेले आहे आता त्या संदर्भात सुद्धा न्यायालयामध्ये याचिका जी आहे ती याचिका दाखल होती आणि त्याचाही निर्णय लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे तोही लवकरात लवकर निर्णय येऊ शकतो तर या पद्धतीचा हा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची वीस टक्का जागा आरक्षित याचिकेचा हा ही एक याचिका होती आता त्याचा निर्णय आल्यानंतर त्याची ही अपडेट आपण इन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत त्याचसोबत आणखी भरपूर अजून तीन चार याचिका त्या त्या आहे त्यावरतीसुद्धा सुनावणी अपेक्षित आहे लवकरात लवकर आणि त्यामुळे काय होते प्राधान्यक्रम भरण्याची जी सुविधा आहे सॉफ्टवेअरमध्ये पुन्हा जर हे जे निर्णय आहे हे निर्णय जर प्रतिकूल अनुकूल लागले तर काही प्रॉब्लेम नाही सॉफ्टवेअर जे आहे प्राधान्यक्रम भरण्याचे त्यामध्ये काही बदल करावा लागणार नाही परंतु जर शिक्षण विभागाने आत्ता जर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा जर उपलब्ध करून दिली विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आणि त्याच्यानंतर न्यायालयामध्ये जी याचिका आहे त्या याचिकेचा निर्णय जर प्रतिकूल लागला शिक्षण विभागाच्या म्हणजे जे काही सॉफ्टवेअर संगणक प्रणाली तयार केलेल्या आहे त्याचा प्रतिकूल लागला तर मग पुन्हा हे सॉफ्टवेअर परत त्याच्यामध्ये बदल करावा लागेल मग पुन्हा वीस टक्के ज्या जागा आहे त्यामध्ये इंग्रजी माध्यमाचे असतील किंवा इतर जे काही विद्यार्थ्यांच्या याचिका असतील त्या पद्धतीने पुन्हा उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे ही, ही फक्त एक उदाहरणार्थ त्यामध्ये पुन्हा बदल करावा लागेल आणि बदल केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता जे प्राधान्यक्रम भरलेले असतील वीस शाळा निवडल्या असतील किंवा त्यापेक्षा जास्त शाळा निवडल्या असतील मग त्यांना परत डबल ते प्राधान्यक्रम भरावे लागतील आणि त्यामुळे शिक्षण विभागाकडून हा धोका टाळण्याकरिता शिक्षक भरती पारदर्शक पद्धतीने तसेच व्यवस्थित होण्याकरिता शिक्षण विभागाकडून सर्व ज्या याचिका आहे त्या एकत्रितपणे तीस एप्रिलपर्यंत सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहे ज्या सर्व याचिका आहे त्या सर्व याचिका एकत्रितपणे त्यांच्यावरती जो काही निर्णय आहे मग ते याचिकाकर्ते असतील किंवा शिक्षण विभाग असेल या दोघांचंही म्हणणं कोर्टामध्ये एकत्रितपणे ऐकून लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय व्हावा विद्यार्थ्यांनाही न्याय मिळावा अशा पद्धतीने एकंदरीत प्रयत्न चालू आहे कोर्टाला सुट्टी लागण्यापूर्वी या सर्व याचिका सोडवण्याकरिता शिक्षण विभागाचे प्रयत्न चालू आहे आणि आता नेमकी काय होणार हेही वेळोवेळी आता आपल्याला याच सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी बघणार विल्� आहोत परंतु सध्या स्थितीत अजून काही ज्या याचिका आहे त्यांच्यावरती अजून सुनावणी झालेली नाही आहे शिक्षण विभागाकडून एकत्रितपणे सर्व याचिकां सोडवण्याकरिता प्रयत्न चालू आहे म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रातील जे विद्यार्थी प्राधान्यक्रम भरण्याकरिता वाट पाहत आहे त्यांना लवकरात लवकर प्राधान्यक्रम भरण्यात येऊ शकतील ते अशा पद्धतीने प्रक्रिया राबवण्याचे प्रयत्न चालू आहे कारण लवकरात लवकर प्राधान्यक्रम भरल्यानंतर मग पुन्हा इंटरव्ह्यूसाठी वेळ म्हणजे प्राधान्यक्रम भरण्यासाठी वेळ लागणार आहे त्याच्यानंतर पुढं ज्या शाळा असतील त्यांना इंटरव्ह्यू घ्यावे लागतील त्याच्याकरताही वेळ लागणार आहे आणि त्यानंतर निवड जी आहे ती निवड होणार आहे काही शाळांमध्ये इंटरव्यू होणार नाही तिथे डायरेक्ट थेट भरती ही होणार आहे तर त्याविषयीसुद्धा आपण व्यवस्थित याआधी भरपूर माहिती बघितलेली आहे तर प्राधान्यक्रम प्रणाली तयार झालेली आहे जे काही रिझर्वेशन असेल व्हर्टिकल हॉ हो, रिझर्वेशन हॉरिझॉन्टल रिझर्वेशन या पद्धतीने ही प्रणाली तयार झालेली आहे परंतु ही जी न्यायालयीन निकाल जे आहे ते जर प्रतिकूल लागले तर काय करायचं अशा मुळे हे एकंदरीत प्रक्रिया जी आहे या निर्णयावरती अवलंबून राहिलेली आहे आणि त्यामुळे सध्या स्थितीत न्यायालयीन निकालानंतर प्राधान्यक्रम सुविधा जी आहे किंवा प्राधान्यक्रम भरण्याचा जो व्हिडिओ आहे तोही या महिन्यात अपलोड केला जाणार होता पवित्र पोर्टलवरती परंतु त्या व्हिडिओमध्ये सुद्धा जी काही टक्केवारी असणार आहे जागांची ती जर व्हिडिओमध्ये आधीच जर अपलोड केला तो व्हिडिओ आणि पुन्हा न्यायालयाने याचिकेनंतर पुन्हा जर काही बदल करायचा ठरला तर सर्व विद्यार्थ्यांचा गोंधळ उडेल तो गोंधळ होऊ नये याकरिता ही जी प्रक्रिया आहे त्याचा वेग थोडासा मंदावलेला आहे बरेच विद्यार्थी विचारतात की शिक्षक भरती होईल की होणार नाही तर एकंदरीत या सर्व प्रक्रियामध्ये सध्या ही शिक्षक भरती चाललेली आहे पुढे जेव्हा न्यायालयीन याचिका पूर्ण होतील त्याचनंतर कारण ह्या सर्व टेक्निकल बाबी आहे हे सर्व न्यायालयीन प्रकरण आहे हे सर्वांना माहिती आहे ते कुठंही कुणी लपवू शकत नाही जोपर्यंत कुणीही पण सांगेल की जोपर्यंत न्यायालयीन याचिकांवरती निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षक भरती होईल की होणार नाही याचं उत्तर मे बी सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे जोपर्यंत न्यायालयीन याचिकांवरती काही निर्णय होत नाही तोपर्यंत पुढं जरी आत्ता जरी शिक्षण विभागाकडून प्राधान्यक्रम भरण्याची विद्यार्थ्यांना सुविधा दिली परंतु जर न्यायालयामध्ये काही याचिकांच्या शिक्षण विभागाचा प्रतिकूल निर्णय जर लागला तर पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकता पुन्हा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे आ, ही एकंदरीत शिक्षक भरती जी आहे ती यामुळे त्यामध्ये थोडासा उशीर होत आहे असं एकंदरीत प्राथमिक स्तरावरती तरी वाटत आहे तर एकंदरीत आत्ता जर विचार केला तर तीस एप्रिलपर्यंत शक्यतो भरती होऊ शकत नाही असं एकंदरीत तरी ही या ज्या याचिका आहे किंवा एकंदरीत जी प्रक्रिया चालू आहे आत्ता ज्या काही माहिती येत आहे तोपर्यंत तीस एप्रिलपर्यंत शक्यतो भरती होणार नाही त्याची अजून जे काही नोटिफिकेशन आहे ते पवित्र पोर्टलवरती अजून कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस पवित्र पोर्टलवरती नोटिफिकेशन येईल पवित्र पोर्टलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल शिक्षक भरतीचा त्याच वेळेस आपण खात्रीलायक म्हणू शकतो की प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा ही सुरू झालेली आहे आत्ता या क्षणाला अजून देखील पवित्र पोर्टलवरती जी काही शिक्षक भरती प्राधान्यक्रम भरण्याची सुविधेचं जी काही जाहिरात आहे जी नोटीस आहे ती अजून उपलब्ध झालेली नाही आहे अजून जवळपास तीस एप्रिल नंतरच कारण काही याचिका ज्या आहेत त्या तीस एप्रिलपर्यंत त्यांच्यावरती सुनावणी होणं अपेक्षित आहे एकंदरीतच तीस एप्रिलनंतरच यावरती सर्व प्रक्रिया ही शिक्षक भरतीची होऊ शकते असं एकंदरीत प्राथमिक दर्शनी माहितीनुसार आपल्याला वाटत आहे परंतु तरी देखील काही जर अपडेट आल्या त्या आपण सर्व विद्यार्थ्यांकरिता सर्व ह्या जे काही शिक्षक भरतीची वाट पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता या सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत माहिती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद